मुरबाड झाले आणि उन्हाने काय काय चमत्कार केलेत आपण ऐकलेले आहेत. संकटात आहे, तुम्ही लढता ते काय म्हणजे जे लोकशाही जिवंत राहणार की नाही, घटनेचं काय होणार आहे, देश असा का चातपडतोय का, त्या प्रतिज्ञेचं काय झालं. मोदी नाही चिंता करणार, मोदी म्हणतात ती प्रतिज्ञा आम्हाला मान्यच नव्हती. कुकडीचं पाणी नगर जिल्ह्याला मिळणार, पण ज्यांची जमीन पाण्याखाली जाणार ते आदिवासी असतील कोणी असतील त्यांच्या पुनर्वसनाचं काय, ते बोलले तोडात, पण त्यांना त्यांच्या आजोबांची आठवण मला सांगितली पाहिजे. अहो या जिल्ह्यात साखर कामगारांची संघटना जोरात, आणि आम्ही म्हणत होतो कामगारांनी फक्त स्वतःचे पगार वाढवून घ्यावेत, नावं घेणं त्यापेक्षा मी असा मार्ग स्वीकारतो. माझ्या साऱ्या भावंडांनो स्टेजवरच्या आणि खाली बसलेल्या अनेक मान्यवर आहेत, पण मला असं वाटतं आत्मगौरव करण्यापेक्षा देशापुढच्या प्रश्नांची चर्चा आपण करू लागलो. आता पोपट पवारांनी त्याची थोडी सुरुवात केली. माझ्या भावंडांनो स्टेजवर मी बसलो, अण्णा गोल्यांची आठवण, अप्पा कुवरप्यांच्यासारख्या सहकार्याची आठवण, सगळ्या सगळ्या आठवणी येत राहील. लक्ष्मीबाई कानडे कितीतरी मंडळी अशी, आणि लक्षात असं आलं ज्यांच्याशी आपण बोलतो होतो आहोत या सगळ्या घटनांना शरद पवार जातीने साक्षीदार झालेत. आता इथे हा एवढा भाग घातला, मी डॉक्टर आहे, ऊन भरपूर वाढ चाललं आहे आणि उन्हाने काय काय चमत्कार केलेत आपल्याला ऐकलेले आहेत. मनामध्ये असं विचार आला काय होईल या माणसांचं, पण मला क्षमा करा थोडासा त्रास होतोय, पण काही बोलायचं आहे तुमच्याशी. बोलायचं काय, आता स्टेजवर बसलो, पवारांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मला एक मासिक दाखवलं आणि असं टकटक केलं आणि काय दाखवलं, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा अखंड त्यांनी मला दाखवला की जो अखंड मी प्रत्येक सभेत म्हणून घेतो लोकांच्याकडून म्हणतो. आता मी भाषणाच्या शेवटी म्हणेल, पवारांना मी नक्की सांगतो. दुसरं ते म्हणाले, त्यांनी संचालकांना विचारलं ठराव काय आज, त्यांनी सांगितलं बाबाराव बोलतील. मला या ठिकाणी आज सांगायचं आहे पवारसाहेबांना सांगाय, पवार साहेब मी साहेब म्हणत नाही कधी, पण मी त्यांना सांगतो देश मोठ्या संकटात आहे, तुम्ही लढता ते काय म्हणजे जे लोकशाही जिवंत राहणार की नाही, घटनेचं काय होणार आहे, देश असा का चातपडतोय का, भारतीय घटनेने लोकशाही समाजवाद मान्य केलेला आहे, प्रतिज्ञा केली आहे की आम्ही लोकशाही समाजवाद आणणार, त्या प्रतिज्ञेचं काय झालं. मोदी नाही चिंता करणार, मोदी म्हणतात ती प्रतिज्ञा आम्हाला मान्यच नव्हती, मग काय करायचं, बाकीच्या लोकांनी गप्प बसायचं. बांधवांनो तुम्हाला मला सांगायचं आहे तो एक प्रश्न पण नंतर बाजू मी बोलतो नंतर, पण आज मला सांगायचं असं या महाराष्ट्राने देशाला काय काय द्यावं. आत्ता ज्या रोजगार हमी कायद्याचा उल्लेख झाला, मनरेगाचा कायदा हा कोणी केला, त्या घटनेचा मी साक्षीदार आहे ना, माझं वय आहे मला माहिती आहे. हे विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ अशी कितीतरी मंडळी होती, ते आपले विधानसभेचे सभापती त्यावेळेचे, त्या ही सगळी मंडळी, एस एम जोशी, दत्ता देशमुख, सगळी सगळी मंडळी होती. आणि या मंडळींनी दुष्काळात काय द्यावं, माणसाचा सन्मान राहावा म्हणून हा रोजगार हमीचा कायदा केला,
त्या रोजगारहमीच्या कायद्याला महात्मा गांधींचं नाव जोडलं गेलं आणि तो देशामध्ये देशाने स्वीकारला. आज तो मनरेगा म्हणून ओळखला जातो. बांधवांना तुम्हाला सांगतो, तुम्ही नगर जिल्ह्यात आहात, माझंही गाव नगर जिल्ह्यात आहे. कुकडीचं पाणी नगर जिल्ह्याला मिळणार, पण ज्यांची जमीन पाण्याखाली जाणार ते आदिवासी असतील कोणी असतील त्यांच्या पुनर्वसनाचं काय? यशवंतरावांची गाडी अडवली, पण त्यांनी अपमान न मानता ते पलीकडे जाऊन म्हणाले, ज्यांचं पोट दुखतं ते ओवा मागणारच, मी हा समारंभ उधळला, मी माझा अपमान मानत नाही. तो प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाचा कायदा इथं झाला 76 साली, देशाने आज तो स्वीकारला आहे. माथाडी काम कायद्याबद्दल बोललं जातं, तुमच्या जिल्ह्यातले मंत्री विखे पाटील ते बोलले तोडात, पण त्यांना त्यांच्या आजोबांची आठवण मला सांगितली पाहिजे. अहो, या जिल्ह्यात साखर कामगारांची संघटना जोरात, आणि आम्ही म्हणत होतो कामगारांनी फक्त स्वतःचे पगार वाढवून घ्यावेत, काम परदेशातल्या लोकांनी यावं, रुच हॉस्पिटल काढावं, आणि इथल्या एवढ्या मातब्बर संघटना असताना यांनी काही करायचं नाही का? गंगाधर ओगले नावाचे आमचे हे होते, किशोर पवार होते, पण गंगाधर ओगले. मी त्या विखे पाटलांना सांगेन, अहो तुमचे आजोबा पद्मश्री विखे पाटील आराड खटोड आणि गंगाधर ओगले, ही सगळी मंडळी जमली आणि साखर कामगार रुग्णालय सुरू झालं श्रीरामपूरला, रुस हॉस्पिटल इकडे आणि या बाजूला इकडे. विखे पाटील मी लहान होतो, पण SM जोशी होते त्यात, SM जोशींचा प्रतिनिधी म्हणून मी त्याला हजर होतो, आणि मला माहीत आहे पद्मश्री विखे पाटील त्यांना डायबिटीज असावा, खादीचे कपडे घातलेले, ते स्वतःच्या खिशात हात घालून आमच्यासमोर जेवायला बसले आणि त्यांनी ती शिदोरी सोडली आणि ती भाकरी खायला लागले. महाराष्ट्राने हे जे दिलं तसंच हा माथाडी कायदा दिला. माथाडी म्हणजे काय? माथाडी म्हणजे पाठीवर पोचं घेणारा. ज्यावेळेला बंदरामध्ये परदेशातून माल येत होता, जहाज बहुऱ्यात होती आणि जहाजं बारकी जहाजं जात होती आणि ते माल उतरून घ्यावा लागत होता, पोतं इथं घ्यावं लागत होतं म्हणून माथाडी, आणि पुण्या मुंबई पुण्या नगरमध्ये पाठीवर घेतात म्हणून हा माल, हा माल हम माल तो उर्दू शब्द आहे. या हमालांना साहेबांनाच अडवलं होतं, जसं पुनर्वसनाच्या कायद्यासाठी अडवलं तसं साहेबांना टिळक रोडवर अडवलं. साहेब म्हणाले, मला अडवतं कशाला, मी येतो ना तुम्हाला भेटायला, माझा तो कार्यक्रम संपवतो मी येतो. आले आणि आम्ही सांगितलं, अहो सर्व महाराष्ट्रासाठी ढोल कोणी वाजवला? झालाच पाहिजे हा आवाज कोणी दिला? मुंबईच्या माथाड्यांनी हमालांनी मिल कामगारांनी जर आवाज दिला नसता तर संयुक्त महाराष्ट्र झाला असता? आचार्य अत्र्यांच्या सारखा माणूस पाहायचा, अरे बाबा अडा जो तो बुधाबाई कुठे हमाल, त्याला जरा ढोल वाजायला माझ्यासमोर लाव ना, आणि तो वाजवायचा त्याचा ठोकासा झाला सात पाहिजे. असा हा महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्रामधल्या त्या हमालाला आणि माथाड्याला एक साधा कल्याणकारी कायदा, कुठल्याही भांडवलदारावर मालक म्हणून जबाबदारी नाही, ते मालक आमच्या हमालांची प्रतिनिधी आणि सरकारचे अधिकारी यांची समिती करायची, त्या समितीने त्यांना संरक्षण द्यायचं, या मालकांच्यावर कुठलीही मालक म्हणून जबाबदारी नाही, फक्त लेवी द्यायची आणि त्या लेवीतून त्यांना प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, आजार, सगळे बाकी सगळ्या गोष्टी, फक्त पेन्शन नाही. आणि आता ते मुद्दा मी काय सांगितलं, ती पेन्शन राहिली ज्यावेळेला, आणि आत्ता मी साहेबांच्या हातात कागद दिला आणि म्हणलं, हे बघा जी पेन्शनची चळवळ आम्ही सुरू केली देशभर,
आणि महाराष्ट्रात नाही थांबलो. माझे इथे बसलेले हमाल ओ मोटरसायकलवर सायकलवर पायी दिल्लीपर्यंत गेले. यांच्याच हे शेतकी मंत्री होते, हे शेतकी मंत्री होते आणि ऑस्कर फर्नांडिस मजूर मंत्री होते. आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्या चेंबरमध्ये आले आणि आम्ही चर्चा केली आणि मग तुम्हाला पेन्शन कशी मिळवता येईल, सर्वांना पेन्शन, सर्व कष्टकऱ्यांना म्हातारपणची सोय काय नाही करायची. सोनिया गांधींनी ऑस्कर फर्नांडिसांना सांगितलं होतं आणि यांच्याच चेंबरमध्ये चर्चा करून पेन्शनचा कायदा करून घेतला. आज कुठे मिळतं कुठे नाही त्याचा तपशील मी दिला आहे त्यांना. महाराष्ट्र मागे आहे, तेलंगण पुढे आहे. 2000 रुपये तेलंगण देत आहे, महाराष्ट्र मागे आहे. या प्रश्नांची चर्चा होत नाही. चर्चा चालतात कोणत्या? गरिबांचे प्रश्न. अरे काल परवा परभणीला 5 मकामवर मेले मेहतर म्हणतात त्यांना, भंगी मेहतर. चेंबरमधला गॅस बाहेर पडला नाही, याच्या आत उतरले, 5 जीव गेले. कुणाला सुतक पडलं? कुणाला सुतक पडलं? स्वातंत्र्याची 75 वर्ष होऊन सुद्धा भंग्याची मुक्ती होऊ नये? मग गांधींचा कशाला फुटला नोटेवर छापता? ज्या माणसाने भंगी मुक्तीचं स्वप्न आमच्या पुढे ठेवलं, स्वातंत्र्य मिळवलं, पण झालं काय? तेव्हा मित्रो, सांगायचा मुद्दा असा, हा अगदी साधा कायदा. कारण मी सांगतो, नगर जिल्ह्यात माथाडी मंडळ आहे. सांगा ना, कुठ 2 नावं सांगा ना माथाडी मंडळातली, की ज्यांनी गुंडगिरी केली, पैसे घेतलेत. आणि तुम्ही वाटतो छाती वडवताय आणि सांगताय मी कोपरगावात माथाडी कायदा लागू दिला नाही. वा काय बहादुरी, केवढी बहादुरी. आज नगरमध्ये अधिवेशन घ्यायचं कारण ते एक आहे. आणि त्यांच्या भाजपच्या भावाने ते निलंगेकर त्यांनी तर तुफान केलं, कायद्यात गुंडाळ ठरवलं, एकच मंडळ करा म्हणाले. ही सगळी मंडळ बंद बरखास्त करा जिल्हावरची, एकच मुंबईमध्ये मंडळ. आता प्रत्येक वेळेला मुंबईला जायचं आणि नगरमध्ये हे जे अण्णा खुल्यांनी, अरे माथाडी कायदा लावण्यासाठी अण्णा खुल्यांनी काय केलं असेल, तर ते जे हमाल होऊ नये त्याच्यावरचा तिसऱ्या बाजूला जागा मिळत नव्हती, ते इथं माथाडी मंडळाचं ऑफिस सुरू करा ना. आजही तिथे चालू आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग तिथं कोण आले? मोलकर्णी या लागल्या नगरमधल्या. आम्हाला हा कायदा झाला लागला पाहिजे, कागदपत्र न वागला उडान शिवे तो या लागला, आम्हाला हा कायदा लागलाच पाहिजे. रिक्षावाली पोरं, तरुण पोरं, अहो आमचं काय, गाडीला विमा आहे, पण माझं काय, त्यालाही हा कायदा लागला पाहिजे. माझं भाषण लांबत आहे, पण मी मुद्दाम का सांगतो, यांनी आणखी आम्हाला एक पाहिजे. गेल्या काही वर्षात गुंडाळबंदी चालली आहे. अरे परदेशात, कॅनडामध्ये, अमेरिकेत आता तासावर वेतन दिलं जात आहे, तासावर. आमच्या देशात अजून ते नाही. आता पोपटराव पवार बोलले, मजूर हा प्रश्न खेड्यामध्ये निर्माण झाला आहे. पण पोपटराव, ह्याचा विचार करायचा आहे की नाही? त्याला मजूर दोषी आहे? मजूर गाव सोडून जातो हा त्या मजुराचा दोष आहे का व्यवस्थेत आहे? आमचं झालं बघाशी थोडंसं, आमचं थोडंसं सुरू झालं होतं, तेवढ्यात साहेब आले आणि आम्ही सगळे उठलो. प्रश्न कोणता आहे? न्याय द्यायचा द्यायचा आहे. मग न्याय द्यायचं असताना थोड्या थोड्या ज्या ह्या योजनाच्या पुढे येतात त्यांचं काय करायचं? आज या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातली मंडळी आली आहेत. आम्हाला मार्केट कमिटीचे प्रतिनिधी मिळाले, आमचा प्रतिनिधी जातो आहे हमाल वापड्यांचा, चांगली गोष्ट आहे. आम्हाला दादागिऱ्या ड्युटी मिळाली, आमची मुलं शिकायला लागली, चांगली गोष्ट आहे. पण नव्या जमा तेवढं भगत नाही आहे ना. आता नवं शिकावं लागतंय. आता कोणी हमालीकडे नाही वळणार. पोपटराव, ती जरी शहरात हमालीच आली तर आता काळाची गती अशी आहे की ती त्याला हमाले ठेवत नाही, आता पुढचं पाऊल उचलावं लागतं. सगळं तंत्रज्ञान बदलत आहे. तो आणखी स्वतंत्र विषय आहे, त्याच्यावर परत आपण बोलावा गेलं. तो फार स्वतंत्र, अगदी स्वतंत्र विषय आहे. कानाला यंत्र लागते. आता
साहेब धावताय. पवारांच्या नेतृत्वात एक चांगला भाग आहे, त्यांना आधुनिकता मान्य आहे, वैज्ञानिक सत्यतेला मान्य आहे. हा त्या त्यांचा मोठेपणा नाही, मोठेपणा जरूर आहे, पण ती काळाची गरज आहे. आणि म्हणून आम्ही काही ऊन बडवत नाही, कमवारी विजय असो आपण हे असं नाही म्हणत. आम्ही प्रत्येक ठिकाणी सहकार्याची भूमिका घेत असतो. माझं त्या विखे पाटलांना आव्हान आहे, अहो तुम्हाला जसं वेळ असेल तर मला असं मिळतो तिथे, आणि तुम्हाला विचारतो की काय कुठून चुकले, दोन दाखवा ना म्हणता. आमचा मुरडणारसारखा माणूस तिथल्या मार्केट कमिटीमध्ये काम करत होता, या मुरडणारे काय काही चार पैसे घेतलेत काय, तसे करता तुम्ही बोलतात. आणि तुमच्यासारखी माणसं बोलायला लागली की ज्यांचा ह्याला मुळात विरोध आहे त्या सासवाना आनंद फुटतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. किंवा त्यांचा समाज घेण्यासाठी निरंगेकर निरंगेकरांनी केवढा प्रस्ताव केला आहे, त्यांच्या मागे ईडी लागत नाही हो, ईडी निळ्या माणसांकडे करता लागते, त्याला विरोध करा, लगेच तो देशद्रोह ठरतो. तेव्हा अशा ह्या परिस्थितीत महाराष्ट्रातून आलेल्या माझ्या साऱ्या भावंडांनो, तुम्हालाही मला सांगायचं आहे, काळाची पावलं आपल्याला ओळखलीच पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे बदल करता आला पाहिजे. सकाळपत्रामध्ये पेपराचे रूळ यायला लागले आणि हमाल ढकलायचे पूर्वी पुढे फोडत आले. प्रतापराव पवार म्हणाले वा म्हणलं हे जरी आलं तरी तो रूळ योग्य जागी ठेवायला आणि त्याची थप्पी लावायला हमालाची गरज लागतेच. आणि पवारांनी ते मान्य केलं पटकन, पवारांनी मान्य केलं, प्रतापरावांनी मान्य केलं आणि आमचा प्रश्न सुटला. अशा तुम्हाला आठवणी अनेक मी सांगू शकेन, पण मी तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला ऐकायचं, पवारांचं ऐकायचं आहे. ते म्हणतील बोला तुम्हाला काय मला काही ते विरोध करतील असं नव्हे, परंतु मला एकच सांगायचं अरविंदला सर्वांना, अण्णांचं पाऊल तुम्हाला पुढे चालवायचं असेल तर अण्णांनी फक्त पुण्याची कॉपी नाही केली, तर अण्णाच्या काळामध्ये या नगरातला नगर जिल्ह्यातला कामगार अण्णाला कसा भेटत असेल, अण्णाच्या जवळ कसा जाऊन त्याला सांगत असेल, अण्णा कसं जेवायला ते सगळं देखावा न करता करायचा प्रयत्न करत असे. अण्णांनी मला प्रत्येक तालुक्यात नेलंय, शिळवंद्यापासून संगमनेरपर्यंत प्रत्येक तालुक्यात नेलं. त्यांनी इतका जीव लावला या गोष्टीला, ते गेले, त्यांची स्मृती आपण जागी करतो आहोत. आज अनेक कार्यक्रम यात घातलेले आहेत, पुस्तकांची प्रकाशनं चाललेली आहेत, आहेत भर चांगले, काय वाईट नाही, साहित्याचं होतं नाही असं नाही. पण बांधवांनो, मला तुम्हाला एवढीच या वाट विनंती करायची आहे की आता आज ह्याच्यात मी पवारांना विनंती काय करणार, जर तुमच्यापैकी तुमचे काही मित्र असतील तर जर तुम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जरा बोलवायचा प्रयत्न करा ना, आम्ही येतो त्यांच्याशी बोलायला की बाबा काय असं गुन्हा हे याच्यात, माझ्याने नाव लावून कुणी काय केलं तर त्याचा दोष आमच्यावर, कायद्यावर, ही सगळी गंमत आहे. माझ्याने नाव कुणी वापरू शकतो त्याचं काय, मग तो तुम्ही आम्हाला लावणार दोष. त्या भांडवलदार मंडळींना, त्यातल्या काही मित्रांना, आणि तुम्ही केलं ते काम. मुंबईमध्ये माथाडी कामगार कायदा सहजी लागला नाही, यशवंतरावांच्या सारखी माणसं होती आणि त्या बाजारातल्या माणसांना एका व्यापाऱ्यांसाठी तो तयार झाला. आणि त्यांनी कारण का व्यापाऱ्यांनी मान्य केल्याशिवाय माथाडी कायदा लागू शकत नाही, मालकाचं नमून तिथं घालावं लागतं, हे आहे. तेव्हा माझं तर त्यांना सांगणे विनंती अशी आहे की एक खरं स्वीकारा ना पर्यंत आम्ही येतो ना, माझे सगळे सहकारी हमाला नाही घेऊन येतो की बाबा काय काय आमचं चुकलं सांगा, काय चुकलं सांगा. फडणवीसांचा थेट चालला आहे, मला माहिती आहे, मी अधिकाऱ्यांना भेटतो सांगतात, अहो ते सारखा फोन करतात, तुम्हाला सापडत नाहीत का, सापडत नाहीत का, अहो नसते सापडतील कुठून, मग तुम्हालाच बघावं लागेल कदाचित, मग दुसरा काही मार्ग नाही, मग असा त्याच भाग होईल. तेव्हा ही जी भूया बडवणं चाललं आहे, बाकीचं तर चाललंच आहे, त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही, त्याच्यामध्ये आपण बोलवत आपण आहे, आपण सजग लोक आहोत, खेड्यामध्ये आहोत. तेव्हा मुद्दा असा आहे
पोपटराव पवारांना मी मुद्दाम सांगेन, तुम्ही सुद्धा आपल्याला ग्रामीण पातळीवरचा हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल, काय करता येईल? मजूर तिथेच राहतील, त्यांचं जरा वेतनचं काय करायचं, सरकारच्या काळात कस पडायचं, या सगळ्या गोष्टींच्याबद्दल बोलता येईल ना? बोलता येणार नाही असं नाही. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, आज तुम्ही सगळीकडून आलात पण घात बसू नका. केवळ लोकशाहीच नाही धोक्यात आली, संबंध ढाचा जो बाबासाहेब आंबेडकरांनी केलाय आणि प्रतिज्ञा दिली तुम्हाला आणि तुम्ही घेतली, आम्ही भारताचे लोक, त्या प्रतिज्ञेचं काय झालं ती विसरायची? मला वाटतं तो फार मोठा गुन्हा होईल. आम्ही घटनेला बांधलेला आहोत. मला तुम्हाला विचारायचं आहे, या देशात घटनेचं राज्य करायचं काय, एका धर्माचं राज्य करायचं, तुमचं काय मत आहे? बोला ना जरा मोठ्याने, जरा बोला. घटनेचं राज्य करायचं आहे ते विसरायचं नाही, आणि तो लढा साधा नाही. इंग्रजाला घालवणं सोपं होतं, पण जन्मजात आम्हाला सांगणार की तुझा गेल्या जन्मातला पाप पुण्याचा हिशोब होऊन तुला जन्म मिळालाय, दारुडा नवरा मिळालाय, पण तुला जगलं पाहिजे, पतीवरतेचं ते लक्षण आहे, कारण तुला गेल्या जन्मातली शिक्षा मिळालेली आहे. अरे धनगरी याच्यात सुमरांमध्ये एक सुमरान नावाचं धनगर फार छान गात हे करतात, सुमरानं मांडलेलं, व सुमरानं मांडलेलं रानाची राखण करायची असते, बकरी बसवलेली असतात, बकऱ्यांच्या भोवती जाळं लावलेलं असतं आणि हे वाजवतात, हे वाजवतात रात्रभर आणि ते म्हणतात सुमरानं स्मरणाने सुमरानं मांडलेलं, हो सुमरानं मांडलेलं, या इथं या येळला, या इथं येळाला, राम निघालं वनवासाला, सीता माई संघटेला, दोघं गेले महालाला, कौसल्याच्या महालाला, आईच्या महालाला, पुत्र म्हणे मायेला आशीर्वाद द्यावा मला, माय पुसे लेकराला कशासाठी, पुत्र म्हणे मी चाललो वनवासाला, माय म्हणाली वनवासाला रामा सांगा सांगा रामा मला शिक्षा तुम्हाला का झाला, तुम्ही अपराध कोणता केला सांगा सांगा रामा. रामाने आई गळ्याच्या तुझ्या मी अपराध नाही केला, राजाने झाली मला, जाऊ दे मला वनवासाला. आणि माय म्हणे राजाची आज्ञा, असा कसा राजा झाला, निरपराध लेकराला खुशाल धरतो वनवासाला, जाऊ नको वनवासाला. हे रामायण तुमच्या कानावर सुद्धा येत नाही आणि ती सांगते अरे समजा हे ठाव मला. राम वैतागून म्हणतो पुढं माय तुला सांगू का, या जन्मात काय मी अपराध नाही केला, गेल्या जन्मातला काय झालं असेल तर काय सांगवत नाही. माय कळते अरे समजा हे ठाव मला, कशाचा गेला जन्म आणि कशाचं काय, समजा हे ठाव मला, तुला धाडायचंय वनवासाला, राज्य द्यायचंय भारताला, जो पुत्र आवडतीचा तू हेच नावडतीचा, समजाय ठाव मला. अरे हे राजकारण आहे आणि राजकारण म्हणजे छिनालपणा असतो, दुसरं काय नाही. माझं म्हणणं आता मला सांगता या वयात आगे बढो आणि तुम्ही कुठे थांबणार आहात, तुम्हाला तर पुढे गेलं पाहिजे. आणि हे खरं रामायण, ही धनगरच्या रामायणात बोलणारी कौशल्या बोलणारी रामायण, हे रामायण तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे. अरे लेकरांना विषय म्हणता काय म्हणजे सांगितलं पाहिजे. मंडेसरीत गेलो म्हणजे पोरांना विचारलं अरे नाश्ता काय केला रे, पोरं म्हणाली कुणी म्हणलं दूध पिलं, कुणी म्हणलं ना पोहे खाल्ले. दूध पर उसणाऱ्या पोराला विचारलं तू प्याला दूध, बहिणीला दिलं का दूध, तो म्हणलं नाही का, ती मुलगी आहे. आणि मग मुलीला दूध नाही द्यायचं. मुलीला म्हणलं तुला ना दूध, तू दूध आयला मागितलं नाही का,
मुलगी म्हणाली, आई म्हणती दूध पिऊन तुला काय पाय लावून आहे का? विषमता आपल्या घरात कशी आहे बघा, दोन अपत्य आपलीच, पण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय. बाबासाहेबाची घटना सांगते, समान न्याय समान संधी. बाबासाहेबांनी लिहिली म्हणून कौतुक नाही, पण केवढं केवढं आव्हान त्या माणसाने स्वीकारलं, हजारो वर्षाचं तत्वज्ञानाला त्या माणसाने दिलेलं आव्हान. माझ्या बांधवांनो, तुम्ही अभ्यासलं पाहिजे. आता किती वेळा सांगावं, फार वेळ जातोय, मला कळतंय वेळ जातोय, पण माफ करा मला. मी पवारांना परत विनंती करीन, एक मीटिंग तुम्ही जरूर बोला, कारण का या महाराष्ट्र शासनाने दिल्लीला काहीतरी प्रपोजल पाठवलं आहे, आणि माथाडी कायदा आणि तो सुरक्षा कायदा यामध्ये काहीतरी सूचना सुचवल्यात. तुम्हाला सगळं माहिती, तुम्ही खासदार आहात, तुम्हाला माहिती आहे. मला त्यांना एवढं सांगायचं आहे, आम्ही वाट पाहू, जरूर वाट पाहू. तुमच्यासारख्या मनुष्य गप्पस्थानाची आम्हाला खात्री आहे. सुरेखाता या सगळी म्हणजे त्यांच्याशी आम्ही बोलू, अनेक खासदारांशी बोलू. तुम्हाला माहिती आहे दिल्ली, पण आम्ही भेटू, सगळ्यांना भेटतो, भेटणार आम्ही, भेटू. पण नाही झालं तर मग जर गप्प नाही बसलो तर मला या वायर क्षमा करा असं म्हणू नका. म्हाताऱ्याचं डोकं फिरलंय, लढायचं ना, मग लढायचं ना. माथाडी कायदा राय, माथाडी कायदा, बाकीचे प्रश्न अनेक आहेत. कामगारांचे कायदे गुंडाळे आहेत, अजून नव्या कायद्यांचं नाही, सगळी कामगार कोर्ट काय, तुम्हाला सांगू काय चाललंय, एक संप काय, कोणी केला काय, काय झालंय काय, तर त्याबद्दल बोलतील. सगळ्यात प्रश्नांचा अवभविष्य मी करू नये. आज ऐरणीवर आलेला प्रश्न तो आहे, आणि बाकीचे प्रश्न तर नाही काय आहेतच. मागे आमच्या तरुण मुलांची बेकारी आहे, सगळे काय आहे ते काय, ते बोलायचं काय कारण नाही. पण एकच आहे, त्यांना मी एकच आश्वासन देतो, भारतातली लोकशाही जिवंत ठेवण्याच्या ज्यात ज्या कौशल्याच्या सुरात, मी सांगेन त्या लोकशाही रक्षणाच्या लढ्यात आम्ही तुमच्या बरोबर आहोत, एवढंच तुम्हाला मी सांगतो. आणि माझं भाषण परत